खेड तालुक्यातील शिवसैनिक आमदार योगेशदा कदम यांना पाठिंबा देण्यासाठी आता दापोलीमध्ये रवाना झाले। राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली। रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने 3 अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले। यामध्ये रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत, राजापूरसाठी त्यांचे मोठे बंधू किरण सामंत आणि दापोली विधानसभेचे आमदार योगेशदा कदम यांची दापोलीसाठी वर्णी लागली। गुरुवारी जिल्ह्यातील विविध पक्षांचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयार झाले आणि यासाठी कार्यकर्त्यांची लगबग देखील सुरू झाली। तरी दापोली विधानसभा मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार योगेशदा कदम यांच्या समर्थनार्थ खेड शहर शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र जमल्याचं पाहायला मिळालं। खेड तालुक्यातील सर्व शिवसैनिक, शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आज सर्वजण हा सकाळच्या ज्या गोळीबार मैदानामध्ये फक्त दोन गटाची माणसं या ठिकाणी जमलेली आहेत, बाकीची आमची लोक दस्तुरीमध्ये आहेत, बाकीची तिंपती नाक्यात आहेत। असं करून आज आमचे आमदार योगेशदा कदम ह्यांची दुसरी इनिंग आजपासून चालू झालेली आहे आणि आज ही विजयाची झाली आज दापोलीमध्ये निघणार आहे आणि त्या रॅलीमध्ये संपूर्ण खेड तालुक्यातील शिवसैनिक सहभागी होण्यासाठी आज निघालेले आहेत आणि विजेतांचा योगेशदांचा विजय आज या ठिकाणी हा पक्का झालेला आहे आणि आजच त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे। कारण आज जी जनता त्या ठिकाणी जमणार आहे त्यामध्ये माझ्या खेड तालुक्याचा शिंहाचा वाटा असेल, माझ्या खेड तालुक्यातील असंख्य शिवसैनिक आज रस्त्यावरती उतरलेले आहेत, आज दापोलीच्या दिशेने आज सर्वजण निघालेले आहेत आणि आज खरोखरच आमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल। आमचे सर्व शिवसैनिक असतील प्रत्येक गावामध्ये जाऊन अतिशय चांगलं प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आमचे जे विरोधक आहेत त्यांना प्रत्येक गावामध्ये काही वाडीमध्ये आमचे शिवसैनिक पायी ठेवू देणार नाहीत असा पक्का विचार आमच्या शिवसैनिकांनी केलेला आहे। त्यामुळे आम्ही आता आम्हाला काही विरोधक तालुक्यामध्ये शिल्लक झाला आहे असं आम्हाला नक्कीच वाटत नाही। आज आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या सगळं नियोजन करून आजची विजयाची झाली अतिशय चांगल्यापणाने आम्ही यशस्वी करू आणि त्यासाठी माझे सर्व माझे सहकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही थोड्याच वेळामध्ये दापोलीमध्ये सर्व सहकाऱ्यांसह आम्ही ह्या ठिकाणी निघालोय। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। योगेश दादा।